पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड टीव्ही, फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे. कोरोना बाधितांची संख्या 5,000 पर्यंत गेली असली तरी 4,000 नागरिक कोरोना मुक्त झाले. शासकीय प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे, मंत्री सत्तार यांचं आवाहन. स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच शाळा महाविद्यालयातील ध्वजवंदन, विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीत, विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन, हंगामी व्यावसायिकांचा हिरमोड. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस, पावसाचा लाभ खरीप हंगामाला, परंतु धरण आणि तलावांच्या क्षेत्रात अपेक्षित साठ्यासाठी दमदार पावसाची अपेक्षा. मुंबई आग्रा महामार्गावर कापडणे शिवारात गव्हाणे भरलेला ट्रक पकडला, ट्रकमधील गहू शिधापत्री धारकांचा असल्याचा पोलिसांचा संशय. आणि धनगर ऐक्य अभियानातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक निदर्शने, मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन जिल्हा प्रशासनास दिले. आता बातम्या पाहूया विस्तारानं. कोरोनाचा संसर्ग सर्वत्र वाढत असताना धुळे शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित ठेवण्यात यंत्रणेला यश आलंय. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आज अखेर 5,000 आसपास असली तरी 4,000 बाधितांना कोरोनामुक्त करण्यात आले. आरोग्य विभागाचे काम समाधानकारक आहे. आरोग्य विभागासह अन्य सर्वच विभागांनी समाधानकारक काम केलंय. खरीप हंगामाची स्थिती उत्तम आहे. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत केलीये. येणाऱ्या काळात शासनाच्या उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं. मंत्री सत्तार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय निरनिराळ्या शासकीय, निमशासकीय आणि शाळा महाविद्यालयांमध्ये ध्वजवंदन करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा पोलीस प्रमुख चिन्मय पंडित, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, आमदार मंजुळा गावित यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी ध्वजवंदन केल्यानंतर मंत्री सत्तार म्हणाले, कोरोनाच्या विरोधात आपण संघर्ष करीत आहोत. जिल्ह्यात आज अखेर 5,000 आसपास रुग्णांची नोंद झाली आहे, पण त्याचवेळी 3,400 अधिक रुग्ण कोरोनामुक्त झालेत. एकूण परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी शासकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आरोग्य, पोलीस आणि प्रशासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी प्रभावीपणे काम करीत आहेत, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामाची परिस्थिती समाधानकारक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बऱ्यापैकी शेती उत्पादन होईल. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बेमोसमी पाऊस झाला, त्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत केली आहे. सध्या कोरोनाच्या विरोधात संघर्ष करताना नागरिकांनी शासकीय प्रयत्नांना साथ द्यावी. येणाऱ्या काळात परिस्थिती सामान्य होईल. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, नियमित मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन मंत्री सत्तार यांनी केलं. यावेळी कोरोना रोखण्यासाठी सतत प्रयत्न करीत असलेल्या शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांसह सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा मंत्री सत्तार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे जगामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामधली परिस्थिती बघितली एकंदरीत तर मोठ्या संकटातून आपला देश, आपला राज्य, आपला जिल्हा जात आहे. त्या संकटावर मात करण्यासाठी आपल्या देशातील खरं म्हणजे सर्व प्रकारच्या लोकांनी याच्यामध्ये आपापल्या पद्धतीने या कोरोनाच्या संकटाच्या काळामधून या संकटातून बाहेर निघण्यासाठी
मोठ्या प्रमाणावर सर्वांनी प्रयत्न केले, त्याच्यामधून जिल्हा प्रशासनाचा आरोग्य यंत्रणा असेल, पोलीस प्रशासन असेल, महापालिकेचे कर्मचारी असेल, नगरपालिकेचे कर्मचारी असेल, ग्रामपंचायतचे असेल, सर्व स्तरावर त्यांनी आपल्या पद्धतीने याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले. रिमझिम पाऊस होत असताना धुळे महापालिकेत महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी आयुक्त अजीज शेख, उपायुक्त गणेशगिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, उपमहापौर कल्याणी आंबळकर, सभापती सुनील बैसाणे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती स्नेहल जाधव यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार म्हणाले, शहरातील कोरोना बाधा रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या डॉक्टर, परिचारिका आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे काम केले आहे, त्यामुळे हे सर्व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. कोरोनाचा कालखंड संपल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा विकासाच्या दिशेने दमदार पाऊल टाकायचे आहे. संपूर्ण जग कोरोना आपत्तीच्या अडचण आहे. आपल्या देशावर ही या महामार्गाच्या संख्या नोंदवत आहे, परंतु दिशेने आणि नेत्याने आपण सर्व अधिकाऱ्यांनी या आपत्तीवर मात करण्याचे प्रयत्न केले आहे. आपल्या भारताच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या आपत्तीच्या काळातील विशेषाने आपले धुळे शहरातील प्रशासकीय संकुलाच्या आवारात प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी प्रशासकीय संकुलाच्या आवारात असलेल्या निर्णया शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यात कृषी विभाग, उत्पादनशील विभाग, कोषागार, माहिती कार्यालय, समाज कल्याण विभाग अशा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना भेटण्याचा प्रयत्न शिक्षिका श्रीमती भोसले यांनी केला, पण पोलिसांनी त्यांना प्रतिबंध केला. श्रीमती भोसले या मंत्र्यांना निवेदन देणार होत्या, पण मंत्र्यांसमोर श्रीमती भोसले प्रतिबंधित कृत्य करतील म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. माझ्यावर होत असलेला अन्याय मला मंत्र्यांच्या कानी घालायचा होता, पण पोलिसांनी मला अडवून माझ्यावरील अन्यायात वाढच केली आहे, अशी प्रतिक्रिया श्रीमती भोसले यांनी व्यक्त केली. माझ्यावरती खूप अन्याय झाला आहे, न्याय मागण्यासाठी मी माझी मागणी काय अन्याय काय झाला, अन्याय झालेला आहे. तर तो अन्याय असा आहे की माझ्या घरावरती ते दरोडा आणि घरफोडी झाली आहे, तो पहिला अन्याय. आणि दुसरा, मला नोकरीमध्ये बेकायदेशीररित्या खोट्या तक्रारी करून निलंबन आणि बडतर्फ करून मला असा त्रास देण्यात येतो आहे. मी शासकीय कर्मचारी असून सुद्धा मला खूप त्रास दिले गेलेला आहे, तर कृपया शासकीय पद्धतीने असून असे गैरप्रकार. शाळा महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन स्फूर्तीदायी वातावरणात पार पडलं, पण विद्यार्थ्यांच्या उपस्थिती अभावी एरवी स्वातंत्र्य दिनाचा जो उत्साह दिसतो तो मात्र कुठेच जाणवला नाही. यापूर्वी स्वातंत्र्य दिनी ध्वजवंदनासाठी उपस्थित राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सक्त सूचना असत, पण यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी ध्वजवंदनावेळी ऑनलाईन उपस्थित राहावे असं कळविण्यात आलं होतं. या परिस्थितीचा फटका हंगामी व्यावसायिकांना बसलाय. धुळे शहरातील कमलाबाई कन्या विद्यालयाजवळ तिरंग्याच्या प्रतिकृती, तिरंग्याच्या रंगाशी साधर्म्य साधणारे फुगे घेऊन विक्रेता उपस्थित होता, पण शाळकरी मुली आल्या नाहीत म्हणून विक्रेत्याचा व्यवसाय झाला नाही. स्वातंत्र्य दिन म्हटला की शाळकरी मुलामुलींसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. सर्वांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना प्रबळ व्हावी यासाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदनाचे कार्यक्रम होतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना उपस्थितीबाबत सक्ती केली जाते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे शाळांच्या परिसरात उत्साही वातावरण असते, पण यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांची उपस्थिती नव्हती. शाळा महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना ध्वजवंदन होईल त्यावेळी ऑनलाईन उपस्थित राहावे असे कळविले. दुसरीकडे शाळेत येणाऱ्या मुलामुलींकडून तिरंग्याची प्रतिकृती आणि फुग्यांची खरेदी होईल असा आशावाद बाळगत एक विक्रेता कमलाबाई कन्या विद्यालयाजवळ उपस्थित होता, पण शाळकरी मुली आल्याच नाहीत म्हणून विक्रेत्याचा हिरमोड झाला. यंदा अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय झाले नाहीत, त्यामुळे कोरोनाचा फटका नियमित उद्योग व्यवसायांबरोबरच हंगामी व्यवसाय करणाऱ्यांवर झाला आहे. शाळांचा परिसर तसेच मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनी बाजारपेठ आणि शाळा महाविद्यालयांच्या परिसरात नीरव शांतता अनुभवली गेली. जयहिंद शिक्षण संस्थेच्या देवपुरातील राजे संभाजी विद्यालयात नगरसेविका तथा संस्थेच्या संचालिका प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. कोरोनाचा संसर्ग पाहता या ठिकाणी उपस्थितांच्या हातावर सॅनिटायझर टाकण्यात आले. ध्वजवंदनाला शिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापिका अपर्णा शिंदे, शर्मिला शिंदे, आबाजी नेरकर, नितीन पाटील, तेजस पाटील, वैशाली पुराणिक, राजू हाके, पंडितराव ठाकरे उपस्थित होते.
धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील करोनसा कॉन्व्हेंटमध्ये मुख्याध्यापिका मोनिका यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शाळेच्या आवारात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद घेतली जाते. त्याच पद्धतीने घरी असणाऱ्या विद्यार्थ्यांना लिंक उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन उपस्थितीची नोंद करोनसा कॉन्व्हेंटने घेतली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन देशभक्तीपर गीते सादर केलीत, तर काही विद्यार्थ्यांनी निर्णया वाद्यांच्या आधारे राष्ट्रगीत सादर करीत आपल्यातील नैपुण्य दाखविले. या आगळ्या वेगळ्या उपक्रमांमुळे स्वातंत्र्यदिन विद्यार्थी आणि शिक्षकांच्या स्मरणात राहील. ग्रामीण क्षेत्रात देखील स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. धुळे तालुक्यातील कुंडाने वरखडे ग्रामपंचायतीच्या आवारात सरपंच प्रिया सिसोदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळेत उपसरपंच संगीता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सध्या शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही, पण सामाजिक दायित्व स्वीकारत डॉ प्रवीण शिंगाने यांनी विद्यार्थ्यांसाठी मास्क दिलेत. शाळा सुरू झाल्यानंतर हे मास्क विद्यार्थ्यांना दिले जावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपस्थितांनी मास्कचा वापर करीत अंतर राखले आणि राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी ग्रामसेवक आर्य पाटील, अशोक भदाने, मनोज भदाने, भाऊसाहेब राठोड, महेंद्र राठोड, कृषी सहाय्यक सोनोने उपस्थित होते. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. उगाच लॉकडाऊनचं भांडवल करू नका. प्रधानमंत्री मोदी काय सांगताय ते काळजीपूर्वक ऐका. मैं सभी के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. वक्त बदल गया और आज ये समय की मांग है साथियों कि लोकल को हमें अपना जीवन मंत्र बनाना ही होगा. हो खरच परिस्थितीत बदल झालाय. तुमच्या व्यवसायाचं ग्लोबल आहे धुळे शहर आणि हो धुळे जिल्हा. तुम्हालाही लोकल पासून ग्लोबल व्हायचंय, बरोबर ना? लोकल केबल चॅनल म्हटलं तर एकच नाव आहे, धुळे टीव्ही. लॉकडाऊनच्या काळातही विश्वासार्ह ठरलंय फक्त धुळे टीव्ही. धुळे टीव्हीवर जाहिरात देऊन लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई कराय. खर्चाचा विचार करताय? अहो, प्रत्येक घरात जाण्यासाठी फक्त नए पैशाचा खर्च. प्रगतीची सुरुवात उद्या नाही, आज आणि आत्ताच करा. जाहिरात प्रसारणाची वेळ बुक करण्यासाठी संपर्क करा व्यवस्थापकीय संचालक धुळे टीव्ही 104-105, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0-25-62-24-12-41. मोबाईल क्रमांक 94-227-86-422. 94-227-86-449 आणि 94-227-92-944. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड
1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झालाय. हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी उत्तम ठरलाय, पण त्याचवेळी बहुसंख्य धरण आणि तलावांच्या क्षेत्रात जलसाठ्यात वाढ होईल असा पाऊस झालेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात दमदार पाऊस व्हावा आणि धरण तलाव पूर्ण क्षमतेने भरावेत अशी अपेक्षा सिंचन विभागासह साऱ्यांना आहे. सध्या कानोली आणि बुराई हे दोन प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांमध्ये सरासरी 44-45% पाणीसाठा आहे. धुळे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्या दिवसापासून पावसाचे सातत्य आहे, त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची बऱ्यापैकी वाढ झाली. त्याचवेळी जिल्ह्यातील निरण्या भागात असलेल्या मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाण्याची स्थिती मात्र समाधानकारक नाही. जिल्ह्यातील कान्होली प्रकल्पात 100% पाणीसाठा निर्माण झाला आहे, तर बुराई प्रकल्पात 97% पाणीसाठा निर्माण झाला आहे. या दोन प्रकल्पांचा अपवाद केला तर पुरेसा पाणीसाठा अन्य प्रकल्पात निर्माण झालेला नाही. गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या 15 आठवड्यापर्यंत पांझरा, जामखेली, मालणगाव, अक्कलपाडा हे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते, पण यंदा या धरणांच्या लाभ क्षेत्रात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही, त्यामुळे हवा तसा जलसाठा निर्माण झालेला नाही. त्यातल्या त्यात जामखेली प्रकल्पाची स्थिती काहीशी बरी आहे. सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार जामखेली प्रकल्पात 84% पाणीसाठा आहे, तसेच मालणगाव प्रकल्पात 60%, पांझरा प्रकल्पात 43%, तर अक्कलपाडा प्रकल्पात 36% पाणीसाठा आहे. सोनवत प्रकल्पात एकूण क्षमतेच्या तुलनेत 33% पाणीसाठा आहे. पांझरेच्या उगमस्थानासह अन्य नद्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या काळात दमदार पाऊस झाला तर सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील असा आशावाद सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता जीभाऊ बच्छाव यांनी व्यक्त केला. धुळ्यासाठी पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव हा 100% क्षमतेने पूर्ण भरलेला आहे, तसेच पांझरा प्रकल्प हा 43%, मालणगाव प्रकल्प साधारणतः 84%, जामखेडी प्रकल्प 60%. हे तिघे प्रकल्प मागच्या वर्षी साधारणतः या दिवसामध्ये 100% भरले होते, पण आजची परिस्थिती पाहता तिकडे पावसाचा काहीसा जोर कमी असल्यामुळे साधारणतः 60-70% आसपास हे प्रकल्प भरलेले आहेत. ग्रामीण क्षेत्रातील आरोग्य आणि स्वच्छता महत्त्वाची आहे. विशेषतः महिलांनी अडचणीच्या काळात सॅनिटाईज नॅपकिनचा वापर करून आरोग्य राखावं यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून निरनिराळे उपक्रम राबविले जात आहेत, त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समिती प्रशासनातर्फे करण्यात आलं. धुळे पंचायत समितीच्या आवारात सभापती विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. धुळे पंचायत समितीच्या आवारात स्वातंत्र्यदिनानिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर ध्वजवंदन झालं. यावेळी सभापती विजय पाटील यांच्यासह गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, हेमंत गवते, बचत गटाच्या समन्वयक मीना देवरे, विजया ऐरे, वर्षाराणी हिरे, दीपाली साळुंखे, अनिल दोडे उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून यावेळी सॅनिटरी नॅपकिन वितरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी महिला बचत गटाने निर्माण केलेले सॅनिटरी नॅपकिन अल्पदरात उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण क्षेत्रातील महिलांनी या सॅनिटरी नॅपकिनचा वापर करून स्वतःचे आरोग्य राखावे असे आवाहन MG सोनवणे यांनी केले. यावेळी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पंचायत समितीच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. सॅनिटरी पॅडचं वितरण व विक्री करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील जे बचत गट आहे त्यांच्यामार्फत सॅनिटरी पॅडचं विक्री करून महिलांना, प्रत्येक महिलांना सॅनिटरी पॅड बचत गटातील महिलांना कसे उपलब्ध होतील आणि त्याचा कसा उपयोग होईल आणि त्यांचं आरोग्य कसं सांभाळलं जाईल याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हे अभियान राबवण्यात येत आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम,
3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती, मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी, वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77 78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230 84148 77 670 021 48. घराला घरपण मिळवून देण्यासाठी विविध वस्तूंची खरेदी विश्वासपात्र असलेल्या श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV कडेच करा. फॅन हवाय का? कसा? सिलिंग, वॉल, स्टँड की एक्झॉस्ट? हवा तो फॅन आणि हवी ती कंपनी क्रॉम्प्टन, उषा, रेमी, ओरिएंट, क्रॉम्प्टन, बजाज आणि फिलिप्स कंपनीचे मिक्सर, LG, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे फ्रीज, LG आणि पॅनासॉनिक कंपनीचे LED TV, LG, पॅनासॉनिक, आर्टिस आणि इंटेक्स कंपनीचे होम थिएटर, LG, डायकेन, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे एअर कंडिशन्स, सिम्फनी, क्रॉम्प्टन आणि केनस्टार कंपनीचे एअर कूलर, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे वॉशिंग मशीन, रिकॉल्ड, क्रॉम्प्टन आणि बजाजचे गॅस आणि इलेक्ट्रिक हीटर, नटराज कंपनीची आटा चक्की, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे मायक्रो ओव्हन, फिलिप्स कंपनीचे ट्रिमर, ड्रायर आणि स्ट्रेटनर, सॅमसंग कंपनीचा मोबाईल उपलब्ध. तुम्हाला हवी ती वस्तू खरेदी करण्यासाठी बजाज फायनान्स आणि HDB फायनान्स 0% व्याजदरावर उपलब्ध. चला, दर्जेदार वस्तूंची खरेदी करा घराला घरपण मिळवून देणाऱ्या श्री महावीर इलेक्ट्रिकमध्ये. संपर्क श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV, श्रीराम मंदिराजवळ, फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-2291-62, 23-57-63. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुंबई आग्रा महामार्गावर कापडणी शिवारात सोनगीर पोलिसांनी गहू वाहून नेणारा ट्रक पकडला. या ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानावर वितरित होणारा गहू असून तो खुल्या बाजारात जास्त दराने विकण्यासाठी नेला जात आहे असा संशय पोलिसांचा आहे. गव्हाच्या संदर्भात सत्यता पुढे यावी म्हणून पुरवठा विभागाला पोलिसांनी पत्रव्यवहार केलाय. गहू स्वस्त धान्य दुकानावरील असेल तर कारवाई केली जाईल अशी माहिती सोनगीर पोलिसांनी दिली. दरम्यान ग्रामीण भागातील काही तरुणांनी स्वस्त धान्य दुकानावरील गहू, तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा व्यवसाय स्वीकारलाय अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात अनेक अवैध व्यवसाय फोफावत आहेत. विदेशी बनावटीच्या दारू पाठोपाठ आता स्वस्तान दुकानावर वितरित होणाऱ्या अन्नधान्याचा काळा बाजार केला जात आहे. सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कापडणी शिवारात संशयित MH18AA9741 क्रमांकाचा ट्रक थांबविला. त्यावेळी या ट्रकमध्ये गहू असल्याचं स्पष्ट झालं. ट्रक चालक दौलत हिरामन माळे याने हा ट्रक कापडणीतील राजेंद्र शांतीलाल जैन यांच्या मालकीचा असल्याचं सांगितलं. तर गहू हा निलेश राजेंद्र जैन यांचा असल्याची माहिती दिली. परंतु निरीक्षक पाटील यांना हा गहू स्वस्तान दुकानावर शिधापत्रिकाधारकांना देण्यासाठीचा आहे अशी माहिती आहे. त्यामुळे या गव्हाच्या बाबतीत पोलीस प्रशासनाने पुरवठा विभागाला पत्र देऊन माहिती मागविली आहे. पुरवठा विभागाने हा गहू स्वस्तान दुकानावर वितरित होणारा आहे असे सांगितल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे अद्याप कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धपक्यावजात वेगळीच माहिती दिली. स्वस्तान दुकानावरून वितरित होणारे अल्पदरातील अन्नधान्य खुल्या बाजारात विकून पैसे मिळवण्याचा मार्ग काहींनी अवलंबला आहे. गोरगरिबांना देण्यात येणाऱ्या अन्नधान्यात कपात केली जाते, काहींना तर हे धान्य दिले जात नाही, असे धान्य खुल्या बाजारात विकले जाते. पोलिसांनी पुरवठा विभागाकडे विचारणा केली आहे इतकेच सांगितले. पण त्याचवेळी हा गहू राजकीय वरदहस्त असलेल्या एका जणाच्या उद्योगाकडे जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस तपासात काय निष्पन्न होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. धनगरांचा अनुसूचित जमातीत समावेश करून आरक्षणासह इतर सोयी सवलतींची अंमलबजावणी करावी, शासनाच्या निर्णयानुसार धनगर समाजासाठी निश्चित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करा, यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करा, मेंढपाळांवरील हल्ले थांबवा अशा मूलभूत मागण्या घेऊन धनगर ऐक्य अभियानातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी रक्ताने लिहिलेलं निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. धुळे जिल्ह्यातील बहुसंख्यक क्षेत्रात धनगर समाज स्थिरावला आहे. आजही या समाजातील अनेकांकडे शेकडो मेंढ्या आहेत. माळरानासह वनक्षेत्रात मेंढ्या चारणे आणि कुटुंबाचे पालनपोषण करणे हे मेंढपाळ करीत असतात. अनेकदा पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाताना मेंढपाळांना नुकसान सहन करावे लागते. वादळी वाऱ्यासह पाऊस होताना वीज कोसळते,
त्यात एकाच वेळी 50 ते 100 मेंढ्या मरण पावतात. गेल्या काही वर्षात वनक्षेत्रात वाढ झाल्याने मेंढपाळांच्या कळपावर वन्य प्राण्यांचा हल्ला होतो, त्यातही मेंढ्या मारल्या जातात. ही सर्व परिस्थिती पाहता धनगर ऐक्य अभियानातर्फे निर्णया मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. धनगरांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वप्रथम धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करू त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. धनगरांसाठी निर्णया 22 योजनांची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन शासनाने दिले आहे. तेव्हा या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करा आणि योजनांची अंमलबजावणी सुरू करा. मेंढपाळांवरील हल्ले थांबवून त्यांना संरक्षण द्या अशा मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. रक्तदान दिलेले निवेदन देण्यापूर्वी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलकांमध्ये भूषण हाटकर, संदीप मोरे, सुनील महानोर, संदीप हाटकर, मनोज कोळेकर यांच्यासह अनेक जणांचा समावेश होता. एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत. त्याचबरोबर या धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणी संदर्भात व मेंढपाळांवर होणाऱ्या हल्ल्या संदर्भात राजकीय नेते व प्रशासन नेहमी वारंवार धनगर समाजाचं रक्त पेत असतं. त्यांना धनगर समाजाचं रक्त पेण्याची एवढी सवय झाली आहे की आता आम्हाला रक्तानं आमचं रक्त काढूनचं निवेदन द्यावं लागत आहे. या संदर्भात आम्ही आत्ता जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी निवेदन देत आहोत. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड TV फुलवाला चौक आग्रा रोड धुळे. कोरोना बाधितांची संख्या 5,000 पर्यंत गेली असली तरी 4,000 नागरिक कोरोना मुक्त झाले. शासकीय प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे, मंत्री सत्तार यांचं आवाहन. स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच शाळा महाविद्यालयातील ध्वजवंदन, विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीत विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन, हंगामी व्यावसायिकांचा हिरमोड. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस, पावसाचा लाभ खरीप हंगामाला, परंतु धरण आणि तलावांच्या क्षेत्रात अपेक्षित साठ्यासाठी दमदार पावसाची अपेक्षा. मुंबई आग्रा महामार्गावर कापडणे शिवारात गव्हाणे भरलेला ट्रक पकडला, ट्रकमधील गहू शिधापत्री धारकांचा असल्याचा पोलिसांचा संशय. आणि धनगर ऐक्य अभियानातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक निदर्शने, मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन जिल्हा प्रशासनात दिले. आणि याचबरोबर आजचं धुळे TV बातमीपत्र संपलं. नमस्कार. आगळी वेगळी बातमी हवी आहे, पाहत रहा धुळे TV. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.